बरेचसे कार्यकर्ते हे चौगुल्यांची जी तिकीटा संदर्भात पवार गटाकडून मागणी करतायत, आपण याकडे कशी बघतो? हो, ती गरज आहे काळाची, त्यांनाच तिकीट मिळालं पाहिजे. कारण अनंतराव हा फार वर्ष एकनिष्ठेनं निस्वार्थपणे काम करणारा माणूस आहे. आणि एक उदाहरण जर द्यायचं झालं तर फार वर्षापूर्वी आमच्या आळे कॉलेज स्थापन झालं आणि ते विना अनुदानित होतं, त्याला निधीची गरज भासली. तर त्यांनी त्यावेळेला डोनर शोधला आणि आम्हाला त्या काळामध्ये 25 लाख रुपये उपलब्ध करून दिले आणि ते आमचं कॉलेज चाललं, नाही तर अक्षरशः ते बंद पडलं असतं. त्यावेळेला अनंतराव हे आमच्या पाठीशी उभे राहिल्यामुळं ते शक्य झालं आणि आज एवढी जी भरभराट दिसते केवळ त्याच्या पायाशी अनंतराव आहे. आणि अशा माणसाला नाही तिकीट मिळायचं मग कोणाला मिळायचं? कामाचाच माणसाची गरज आहे. तसे त्यांचे बऱ्याच गोष्टी आहेत. त्या सिंचनाच्या बाबतीतला जर विचार केला तर चिल्हेवाडीचं जे मूळ पाया घालण्याचं जे काम आहे ते सुद्धा त्यांचंच आहे. त्यांनीच त्या धरणाची मागणी केली, त्यांनीच ते मंजूर करून आणलं आणि त्यावेळेला ते सेनेच्या कालावधी काळामध्ये त्याची पायाभरणी झाली, नाहीतर हे सुद्धा काम त्यांचंच आहे. आणि प्रत्येक वेळेला पवार साहेबांशी एक निष्ठेनं काम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सुरुवातीला 1984 ला वल्लभ शेठला सुरुवातीला जे निवडून आणलं त्याचं श्रेय केवळ आनंदरावला जातं. विशाल जुन्नर पतसंस्थेचा जो ग्रुप आहे तो पवार साहेबांशी अटॅच होता, परंतु ग्रामीण भागामध्ये तसं कोणीच नव्हतं. आणि त्या काळामध्ये निवृत्तीशेठ शेरकरांशी देवमानसाशी झुंज देण्याचं जे काम होतं ते केवळ आनंदरावमुळे शक्य झालं, नाही तर त्यावेळेला ते शीट पवार साहेबांचं आलं नसतं. तेव्हा प्रत्येक वेळेला निस्वार्थपणे काहीही न मागता त्यांनी काम केलेले आणि त्या निष्ठेचं फळ म्हणून त्यांना तिकीट दिलंच पाहिजे. आणि दुसरं तर असं सांगेल की आमच्या पूर्व भागामध्ये असा खमक्या माणूसही नाही कुणी की जो तिकिटाची मागणी करू शकतो. तर त्यांनी जर तिकीट मागितलं आणि त्यांना तिकीट मिळालं तर आम्हाला सगळ्यात जास्त आनंद होईल. पवार साहेबांच्या बाबतीत जर पक्ष वाढवण्याचं काम अनंतराव चौगुलेने तालुकाभर केलं, याकडे कसं बघ? नाही, आता त्यांची ज्या वेळेला जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली तर त्यांनी कसली अपेक्षा न ठेवता अगदी निवडणूक लागायच्या अगोदर अख्खा तालुकाभर दौरा केला. आमच्या परिसरात आले होते, पण त्यांच्या ओळखी फार आहेत, त्यांचा जनसंपर्क फार नांडगा आहे. शिवाय त्यांचं शब्दावर प्रभुत्व आहे, वक्तृत्व सुद्धा आहे. त्यांचं जर भाषण चालू झालं तर माणसाला ऐकावं वाटतं. तसं बाकीचं रटाळपणा नाही त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि ते काम म्हणजे कामच करतात. तर असा माणूस जर मिळाला, आणि आळे फाटा हे एक व्यापारी केंद्र आहे, चौक आहे, सगळ्या बाजूची लोक इथे येतात, तेव्हा इथल्याला जर समजा आमदार झाला तर प्रत्येकाला भेटणं सोयीचं होईल, येणं सोयीचं होईल, त्याच्या काही समस्या असतील ते सोडवण्याच्या दृष्टीनं कामकाज होईल. म्हणून आम्हाला अनंतराव चौगुल्यांच्या तिकिटाला मागणी करायची आणि ती त्यांना मिळावी अशी आमची अपेक्षा आहे.